नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भेगाभरती, यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक आजच्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, अगोदर आपण एक तांत्रिक प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला रेग्युलर तांत्रिक प्रश्न मिळत देखील आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तांत्रिक प्रश्नांची सिरीज कंटिन्यू ठेवून आपण अजून एक सिरीज चालू करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेजबद्दल जे काही टॉपिक्स महत्त्वाचे असतील किंवा जनरल नॉलेजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते देखील तुमचे आपण कव्हर करणार आहोत। कारण रेग्युलरली मित्रांनो तांत्रिक प्रश्न घेऊन तुम्हाला देखील डेली व्हिडिओमध्ये कंटाळा येत असणार, त्यासाठी मध्यंतरी तुम्हाला हा एक व्हिडिओ मिळत जाईल मित्रांनो। अल्टरनेट असे व्हिडिओ आपले चालू असणार आहे, त्यामुळे तांत्रिक प्रश्नांचा टॉपिक्स आपला ऑलरेडी बराचसा कव्हर झालेला आहे। तुमचा हा देखील जनरल नॉलेजचा हा देखील एक टॉपिक्स कव्हर होऊन जाईल मित्रांनो, जेणेकरून हे 15 मार्क देखील तुमचे कुठेही जाणार नाही। त्यासाठी मित्रांनो आणि एक फ्रेश व्हिडिओ मिळत जाईल तुम्हाला, म्हणजे तुमचं थोडंसं वेगळा टॉपिक तुम्हाला यामध्ये बघायला देखील मिळत जाईल मित्रांनो। तर आजच्या भागामध्ये असंच महत्त्वाचा टॉपिक्स आपण बघणार आहोत। आजच्या भागाचा टॉपिक्स काय आहे मित्रांनो, तर भारतातील सर्वात लांब अतिशय महत्त्वाचे प्रश्न यामध्ये आपण घेतलेले आहेत। तर भारतातील सर्वात लांब काय आहे, जसं कुठली नदी असेल, कुठला पूल असेल, त्यांचे ठिकाण वगैरे, या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत मित्रांनो। यावर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न नेहमी विचारला जातो आणि तुम्ही आरोग्य विभागाव्यतिरिक्त इतर कुठल्याही विभागासाठी तयारी करत असाल त्यासाठी देखील हा महत्त्वाचा असा टॉपिक्स असणार आहे मित्रांनो। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया कुठले ते प्रश्न असणार आहे। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे बघा की भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे। तर भारतामधील सर्वात लांब नदी कोणती आहे, तर भारतातील सर्वात लांब नदी आहे बघा मित्रांनो गंगा नदी, आणि तिची जी लांबी आहे ती किती आहे, तिची लांबी आहे 2510 किलोमीटर, 2510 किलोमीटर या लांबीची ही भारतातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते गंगा नदी। पुढील प्रश्न बघा, आपला प्रश्न क्रमांक 2 आहे आता की भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे। तर भारतामधील सर्वात लांब धरण कोणतं आहे, तर भारतातील सर्वात लांब धरण आहे बघा मित्रांनो हिराकुंड। तर हिराकुंड हे धरण भारतातील सर्वात लांब धरण आहे लांबीनुसार, आणि हे कुठे आहे तर हे महानदीवर वसलेलं आहे ओरिसा येथे। तर या गोष्टी देखील तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे, हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे आणि हे महानदीवर वसलेलं आहे ओरिसा येथे। पुढील प्रश्न आहे बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बघा, या ठिकाणी भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे। तर भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे, तर तो आहे बघा जवाहर बोगदा। तर भारतातील सर्वात लांब बोगदा आहे जवाहर बोगदा। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे आपला भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे। तर भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे, तर भारतातील सर्वात लांब लेणी आहे बघा ती अजिंठा लेणी। तर अजिंठा लेणी आहे मित्रांनो भारतातील सर्वात लांब नदी, ही कुठे आहे तर ही आहे बघा आपल्या महाराष्ट्रात आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपल्या अजिंठा लेणी। पुढील प्रश्न आहे बघा की भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता। तर भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता येणार आहे, तर भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे बघा जम्मू तावी ते कन्याकुमारी। तर जम्मू तावी ते कन्याकुमारी हा जो आहे हा सर्वात लांब असा भारतातील रेल्वे मार्ग आहे। पुढील प्रश्न आहे बघा, पुढील प्रश्न आपण घेणार आहोत की भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल कोणता आहे। तर भारतातील सर्वात लांब रेल्वे पूल विचारलेला आहे, या ठिकाणी रेल्वे पूल कोणता आहे, तर तो आहे बघा सोन नदीवरील पूल। तर सोन नदीवरील जो पूल आहे हा भारतातील सर्वात लांब रेल्वेचा पूल आहे। आपण भारतासाठी बघत आहोत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे। भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे बघा, तर भारतातील सर्वात लांब रस्ता जर म्हटलं तर या ठिकाणी तो आहे बघा पूल गांधी सेतू। तर भारतातील सर्वात लांब रस्ता आहे पूल गांधी सेतू। पुढील प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात लांब रेल्वे विद्युत मार्ग कोणता। तर भारतातील सर्वात लांब रेल्वे विद्युत मार्ग जर आपण पाहिला तर तो आहे बघा दिल्ली ते कलकत्ता। तर दिल्ली ते कलकत्ता हा जो आहे हा रेल्वे विद्युत मार्ग किंवा विद्युत रेल्वे मार्ग हा भारतातील सर्वात लांब आहे। पुढील प्रश्न बघा, यामध्ये पुढील प्रश्न आहे आपला की भारतातील सर्वात लांब पूल। तर भारतातील सर्वात लांब पूल कोणता असणार आहे, तर भारतातील सर्वात लांब पूल आहे बघा हावडा ब्रिज। तर हावडा ब्रिज हा जो आहे हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, ते हे सर्वांनाच माहीत असेल, अगदी सोपा प्रश्न होता बघा या ठिकाणी। त्या पुढील प्रश्न आहे आपला की भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल कोणता। तर पहिले आपण पाहिला की भारतातील सर्वात लांब पूल कोणता आहे, तर तो आहे बघा हावडा ब्रिज। आणि आताचा प्रश्न आहे की भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल कोणता।
तर भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल आहे बघा सीलिंग, तो कुठे आहे? मुंबई येथे आहे. तर हा भारताची सर्वात लांब समुद्रावरील पूल आहे. तर बघा मित्रांनो, याप्रमाणे आपण आजच्या भागामध्ये जे काही भारतातील सर्वात लांब यावर प्रश्न विचारला जातो हा टॉपिक्स कव्हर केलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाचा असा टॉपिक्स आहे मित्रांनो, आणि असेच अल्टरनेट टॉपिक्स आपण घेणार आहोत. एक व्हिडिओ वेगळ्या टॉपिकचा असणार आहे, असाच जनरल नॉलेजसाठी तुम्हाला, म्हणजे तो एक टॉपिक्स तुमचा कव्हर होईल, आणि एक एक जो असणार आहे तो तांत्रिक प्रश्नांचा असणार आहे. तर यासाठी मित्रांनो, जो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल त्याने लगेच चॅनल सबस्क्राईब करा, ऑल इन वन चॅनल, आणि जी शेजारी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत जाईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करू, अजून जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.